कुछ कारणवश ट्रेन बंद हो जाने से यात्रियों को असुविधा का सामना करना पड़ रहा है। मध्य रेल पर विविध नॉन इंटरलॉकिंग कार्य, यार्ड का नवीनीकरण, तीसरी रेल लाइन बिछाने का कार्य, नए प्लेटफॉर्म बनाने का कार्य एवं संरक्षण कार्य के चलते रेल यातायात प्रभावित हुई है। पैसेंजर बंद हुई है। इसके बारे में पब्लिक अवेयरनेस के लिए दो दिन पूर्व ही प्रेस नोट या विज्ञापन देना जरूरी था, ऐसी बात डॉक्टर सुशील मुंधड़ा ने कही। साथ ही उन्होंने रेल कमेटी मेंबर होने के नाते कहा कि वे रेल प्रशासन से पैसेंजर पूर्ववत जल्द शुरू करने के लिए बात करेंगे। यह जो पैसेंजर बंद हुई है, यह आज से बंद होना ही नहीं था। इसके बारे में रेलवे ने पब्लिक अवेयरनेस के लिए कम से कम दो दिन पहले प्रेस नोट और बाकी की जाहिरात देनी थी या लोगों को पता रहे। पैसेंजर में अप डाउन करने वाले इतने पैसेंजर्स होते हैं, उनके लिए यह लाइफलाइन है। दूसरी बात, जो गरीब तबके के लोग हैं उनको इसमें टिकट कम होने की वजह से बहुत सुविधा होती है, वो भी असुविधा के शिकार हो रहे हैं। मैं रेलवे प्रशासन से बात करता हूँ एज ए कमिटी मेंबर और कोशिश करेंगे कि यह पैसेंजर पूर्ववत यथाशीघ्र चालू हो। धन्यवाद। साथ ही इसमें हो रही असुविधा पर यात्रियों ने सीटी केबल समाचार से बातचीत करते अपनी प्रतिक्रिया दी। सध्या रेल्वेमध्ये रेल्वेमध्ये प्रशासनमध्ये ड्युटी करतो, पण हे जे माणसं आहे जे म्हणजे या इथून येणारे जाणे जे यात्री आहे त्यांना खूपच त्रास होत आहे याबद्दल। आणि काही माहिती काही म्हणजे काही सांगितली नाही आहे, कोणाला काही इन्फॉर्मेशन नाही आहे। सकाळी मी आलो होतो बट पॅसेंजर बंद होती, सकाळी संध्याकाळची बंद झाली आहे, खूपच त्रास होत आहे लोकांना। आता ते दोन चार माणसं तिकडे राहून गेले आहे, ते त्यांना काही समज ते म्हणजे गावाकडले त्यांना काही समजत नाही आहे की आम्हाला कुठे जायचं आहे कसं जायचं आहे, ते RPFवाल्यांना विचारत आहे आणि त्यांचे अर्धे माणसं ते गाडीमध्ये गेले, असा हे त्रास लोकांना होत आहे। सेंट्रल आली नाही येण्या जाण्या त्रास झाला, रात पाच बसतो आली आता आणि उज्जनगरमधून निघालो आणि इथे आलो, इथे आल्यानंतर माहिती पडलं पण मुंबईच्या याला नाही का जनरलला पण तेवढं रश आहे का गाडीला, म्हणजे जनरलचे सगळे पुरे हिंगण घाटवाले तुमचे शिबिसा पुरी कळले पुरे छोटे छोटे स्टाफ ती गाडी छोटे छोटे स्टाफ घेतो, कारण का एक्सप्रेसचं तिकीट देतात आणि रस्त्यामध्ये नाही का छोटे स्टाफ देऊन नाही का लोकांना खूप त्रास करतो, प्रवाशांची खूप गैरसोय होऊन राहिली। तरीही शासन चांगलं काम करायला पाहिजे ना, प्रवाशांना एक दिवस अगोदर कळवायला पाहिजे का ही ट्रेन या दिवशी कॅन्सलेशन आहे, ते TVला द्यायला पाहिजे, चॅनलला द्यायला पाहिजे, न्यूजला द्यायला पाहिजे, तर प्रवाशी का करतात आपले आपले मार्ग धरून ते कुठंतरी व्यवस्था करतात का बसची व्यवस्था। नमस्कार, माझं नाव पल्लवी हाडगावकर, मला हिंगणघाटला जायचं होतं आणि पॅसेंजरनी जायचं होतं म्हणून मी चंद्रपूरच्या रेल्वे स्टेशनवर आली, तेव्हा तिथे गेल्यानंतर मला कळलं की पॅसेंजर ट्रेन रद्द झालेली आहे। मग त्यावेळी आमची खूप पंचायत झाली, नंतर सांगितलं की ती गोरखपूर ट्रेन येणार आहे त्यांनी तुम्ही जा, पण मी शिक्षित असल्यामुळे मला कळेल की गोरखपूरनी कसं जायचं, पण बाकीचे जे लोकं आहेत त्यांना बिलकुल कळत नाही आहे की कोणत्या ट्रेननी जायचं कोणत्या ट्रेननी नाही। आणि आता जे त्यांनी मुंबईची ट्रेन सोडली त्याच्यामध्ये पॅसेंजरचे काहीच डबे नव्हते, त्याच्यामुळे आमचा वेळ पण वाया गेला आणि आम्हाला मानसिक त्रास खूप झाला आहे। तरी रेल्वे प्रशासनाची यांनी याची काळजी घ्यावी की आम्हाला परत असा त्रास होऊ नये। पॅसेंजर ही गोरगरिबांची ट्रेन आहे त्याच्यामुळे पॅसेंजर रेग्युलर चालू ठेवा।